मन मंदिरा गजर भक्तीचा। गणित सोडवताना एक गणिताचं उत्तर होतं 3, एकाने 4 दिलं, आता मास्तरांनी चूक लिहिलं, चुकल्यानंतर तो मास्तरांच्याकडे गेला, म्हणाला माझं काय चुकलं? अरे म्हणाले 3 उत्तर यायला पाहिजे, तू 4 लिहिलेस, हां त्यात काय म्हणला, एकाचाच तर फरक आहे। माझं म्हणणं कळलं का? एकाचाच फरक आहे। ते म्हणले नीट लक्षात नाही आलं का? थोडंसं जर नाक बसलं तर ते नकटं होतं, वर आहे म्हणून तुझं सरळ आहे, थोडासाच। माझं बोलणं कळलं का? त्या माणसं म्हणतात थोडंसं इकडे तिकडे झाल्याने काय होईल, इकडे नाक जर इकडे झालं तर काय होईल, म्हणजे विद्रूपच दिसाल ना, नाही का? चेहऱ्याची ठेवण निर्दोष असणं, नाही का? मुलगा पास करताना, मुलगी पास करताना आपण शक्यतो काय बघतो, अगदी 100% काही कोणाला भेटत नाही, बरं का? इथे कोणी 100% नाही, काही नाही, काहीतरी 5-10%, कोणाचा रंग गोरा असतो तो, कोणाचा नाकात फरक असतो, नाकात फरक नसला तर डोळे पिसके असतात, डोळे मोठे असतात, अनेक प्रकार, म्हणजे एक प्रकार आहे अशातला काही भाग नाही। कोणीही इथे एवढे जमलेले आहेत, इथे एवढे जमलेले नाही, जे जमले नाही ते जगातले काढा, कोणाचे कोणासारखे नाही, ती देवाची लीला अगाध आहे। पण काय असायला पाहिजे? निर्दोष, जास्तीत जास्ती, जास्तीत जास्ती। आपण विचार काय करतो, एखादी गोष्ट आपल्या बायकोने केली, मग काय काय अलीकडच्या बायकांना सवय आहे, हॉटेलमधून खाऊन यायचं आणि घरी करायचं, म्हणजे हॉटेलमध्ये खारायचं आणि घरी प्रयोग करायचे। मग नवऱ्याने सांगितलं चना भातुरा कर आलूट किंवा ते काय ते मलई काय कर, केलं तिने, बरं आता घरातली आपलीच बायको आवडीची, तिने विचारलं कसं झालंय, मला छान झालंय काय, पण थोडस 5 मिनिटांनी म्हणाला झालंय बरं, म्हणजे तुला मेथी मलाई सांगायला घातली होती, तू मेथी टाकलीस, मलाई टाकलीस, पण चव काही तशी। ती म्हणाली सुरुवात तर केली आहे ना, उगीच आपलं काढत बसू नका काहीतरी। नाही नाही म्हणाले, मी काही तसं तुला म्हणत नाही आहे, असं म्हटलं का मी की मेथी मलाईच्या ऐवजी वांगा बटाटा झाली? नाही, मेथी मलाईच आहे पण निर्दोष नाही। माझं बोलणं कळलं का? काय असायला पाहिजे? तसं माणसानी आपलं जीवन, इथे कोणीही ज्ञानोबा होऊ शकत नाही, इथे कोणीही तुकोबाराय होऊ शकत नाही, इथे कोणीही नाथ होऊ शकत नाहीत, इथे कोणी तुकाराम महाराज होऊ शकत नाहीत, पण किमान त्यांच्या जास्तीत जास्ती जवळ जाण्याचा, म्हणजे निर्दोष होण्याचा प्रयत्न करणं, हेच आपल्या प्रवचनांचा उद्देश आहे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही। कोणी म्हणाले ज्ञानेश्वर महाराज, नका भानगडीत पडू, जगनिर्मितीपासून अजून एकच ज्ञानेश्वर महाराज झाले, पुन्हा दुसरे झाले नाहीत। आमचा प्रयत्न काय आहे? जितकं जास्ती जवळ, जास्ती निर्दोष, चांगल्यात चांगलं, उत्तमात उत्तम, तसं होणार नाही का? एखाद्या वेळेला आपला मुलगा म्हणतो बायकोला की आमच्या आईसारखी काय आमटी झाली नाही, ते म्हणली आता हे बघा आई तर तुमच्या वर गेल्या, मी इथे आहेत त्यांच्याबद्दल बोलत नाही बरं का, तर काही माया लेकरेत असेल का आमच्या आईला वर पाठवता, अरे मी वर पाठवणारा कोण काय? मग तो म्हणतो बाबा ती भाजी आमच्या आईसारखी झाली नाही, ती म्हणेल बाबा तुमच्या आईसारखी कशी होईल, पण तिच्या जवळची तरी झाली आहे ना, हां का? माझं बोलणं कळलं का? माझ्या परीने मी प्रयत्न केला, निर्दोष, एवढ्या शब्दाचाच महत्त्वाचा भाग आहे। तसं आपण काही एवढे मोठे संत होणार नाही, एक एक संताचं चरित्र बघितलं तर सगळं अलौकिक आहे। जेवढा मोठा संत होतो तेवढा त्याला निंदा नालस्ती खूप सहन करावी लागते। आज काळ बदलला, कॉन्स्टिट्यूशन बदललं, त्यामुळे इतका काही छळ होत नाही, बरं का? अहो कुठे प्रत्येक संत बघा, ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी सगळं विश्व परमार्थाच्या घरात घेतलं,
त्या ज्ञानेश्वर महाराजांना आळंदीमध्ये घरात राहून दिलं नाही. किती पूर्व पश्चिम, किती पूर्व पश्चिम आहे, नीट लक्षात घ्या. बाकीचा काही सांगायची गरज नाही आहे. आणि एक मला सांगावसं वाटतं, आज हा जो सगळा त्रास दिला हा विचारवंतांनी दिला. सामान्य माणूस कधी त्रास द्यायच्या भानगडीत पडत नाही. काय असतं, एखादा माणूस आपल्यापेक्षा काहीतरी चांगलं करतोय असं वाटलं की त्याला दोष काढल्याशिवाय बरं वाटत नाही. हा मनुष्य स्वभाव आहे. ये मृत्युलोकीचे उपराटे, एथ तरी अर्जुना जन्मला असी तू तरी झड झडोणी व्हायला निघ. ये मृत्युलोकीचे उपराटे, हे तत्व लक्षात घ्या. कुठेही असू दे, कीर्तनकार कीर्तनकार असू दे, प्रवचनकार असू दे, व्यवसायातला असू दे, नोकरीतला शेजारचा कारकुणन आपण असू दे, तुम्ही जर चांगलं काम केलं आणि साहेबांनी जर स्तुती केली तर त्यांनी काड्या घालायला सुरुवात केल्याच. पुढे पुढे करतोय, प्रमोशन मिळवायचंय, नवीन आलाय म्हणून करतोय, नंतर कळेल. तो म्हणाला, एवढं का माझा राग येतो तुला? अरे मी माझ्या पद्धतीने जेवढं निर्दोष करता येईल तेवढं करतोय. अरे निर्दोष करून चटकन फाईल काढायची नसते, अजून शिकशील. ज्याची फाईल आहे त्याने आपल्याकडे 10 फेऱ्या माराव्या लागतात. निर्दोष केलं तर चटकन निघतं. भारतातली कामं जर निर्दोष झाली तर एवढी धरणं, एवढं उपजाप झालाच नसेल, झाला नसता. पण होतो का? कोणतंही काम निर्दोष होत नाही. आणि एखादा जर निर्दोष करत असेल तर त्याच्यामध्ये दोष कसे काढायचे हे माणसाला शिकवायला नको. याच्या शाळा नाहीत, उपजत ज्ञान आहे. एक लक्षात घ्या, माणसाचा द्वेष करू नये, माणसाचा मत्सर करू नये, अभिमान धरू नये, हे सांगण्याकरता प्रवचन आहे. पण धरावं सांगण्याकरता आहे का? नाही का? हे सगळं गणितच मोठं विचित्र आहे. या जगताची राहटी अशी आहे की जे वाईट आहे ते सहज स्वभावता प्रगट होतं, पण जे चांगलं आहे ते रुजवण्याकरता कैक वर्ष घालवावी लागतात. इतकं सोपं नाही आहे. म्हणून शब्द कसा वापरला? निर्दोष. काय? चोखाळपणे, मिरवती शोभती चोखाळपणे, म्हणजे निर्दोषपणाने, स्वच्छपणाने. म्हणजे एक लक्षात ठेवा, स्वच्छ असावं, निर्दोष असावं. स्वच्छ म्हणजे काय? सगळंच स्वच्छ असावं, घर स्वच्छ असावं. घरात गेल्यानंतर माणसाला वाटायला पाहिजे की बसावं, नाही तर बसताना जर तो आपल्या रुमाला यांचा सोपाट सेट झाडून बसला, काय इज्जत आहे घरची? मी आता 1000 घरं फिरतो त्यामुळे मला गमती माहिती आहे. काही काही वेळेला असे कप आणून देतात ती त्या कपाला इतकं काळं असतं असं वाटतं जन्मात पुन्हा कपातून घेऊ नये. बाईच्या संसाराची परीक्षा बघावी, ती कप कशा आहेत, अमकं कशा आहेत, तमकं कशा आहेत. काही काही वेळेला तर महाराज येणार म्हणून त्या कपाटातल्या कपबशा काढतात. वर्षापूर्वी ढूळ घातलेली तशीच देतात, मला सांगावं लागतं जरा धुवून द्या. आता आपल्या घरातली धूळ जर आपल्याला कळली नाही तर जगाची केव्हा काढावी? कब्बशीवरची धूळ कडली नाही, भांड्यावरची धूळ कडली नाही, तर आपल्या मनावर चढलेली धूळ आणि चित्तावर चढलेली धूळ केव्हा कळावी? मी इथे अगदी 50% बायका, 50% बायका कोथिंबीर धुवून घेत नाहीत. मी हात वरा करा म्हटलं तर तुमची इज्जत जाईल, आणि तुम्ही करणार नाही हे मला माहिती आहे. कधी कोथिंबीर अशी आप धुवून घ्यायचं माहितीच नाही. त्या गटराच्या पाण्यात धुतलेलं आहे ना चालतं. आता काय करावं, आणि कशी ते चिकन गुनिया नाही व्हायचं आणि काय व्हायचं नाही. मी कशाकरता सांगतोय, माझी आपली प्रॅक्टिकल ज्ञानेश्वरी आहे बरं का. हे निर्दोष सांगता सांगता एक लक्षात ठेवा, सर्व बाजूनी जीवन निर्दोष असेल तरच उपयोग आहे. तुम्ही म्हणाल तुमचं 100% आहे का? मी आहे असं कधीच म्हटलेलं नाही. मी काय सांगतोय, मी माझ्याकडूनही काही अपेक्षा करतोय आणि तुमच्याकडूनही काही अपेक्षा करतोय त्याचं प्रकट चिंतन करतोय. माझं बोलणं कळलं का? मला माझ्याकडून काय अपेक्षा आहे तसं तुमच्याकडून काय अपेक्षा आहे, असं दोघं काय अपेक्षेने आपण इथे आलो
आणि एवढी महिनाभर प्रवचन ऐकून आपल्यात काय परिवर्तन व्हायचंय, एवढ्या करताची प्रवचन आहेत. निर्दोष, चोखाळ, स्वच्छ. तर का कपडे कसे स्वच्छ, राहणीमान कसं, अशी माणसं माझ्या डोळ्यांनी बघितलीत. 8-8 दिवस गंजी फ्रॉक धुत नाहीत. इथे तसा कोणी नाही आहे. माझी 100% खात्री आहे. माफ करा मला, पण हे मी काही आगाऊपणा सांगत नाही, बघितलेलं सांगतोय. एका घरामध्ये आप्पा मी गेलो होतो, असे त्यांनी 8 ड्रेस लावले होते. मी काही आता राहायचं योगागाने माझा 8 दिवस राहायचं. त्यांनी काय केलं होतं, ती पॅन्ट आणि शर्ट. आज 1, 2, 3, 4 पुन्हा 1, 2, 3, 4 पुन्हा 1, 2, 3, 4 म्हटलं धुतोस केव्हा, नाही म्हटलं बदललं म्हणजे धुतलं. मी म्हटलं अरे 1-1, 15-15 दिवस घातलेस, नाही नाही म्हटला, पण ऑफिसमध्ये निराळं दिसतंय. 1, 2, 3, 4, 7, 8 ॲड झाले. माझं म्हणणं कळलं का, किती जरी समजूत केली, कपडा स्वच्छ, मन स्वच्छ, चित्त स्वच्छ, अंतःकरण स्वच्छ, तेव्हा अहंकार प्रकट होत नाही. माणसाचं बरं बघितलं की अहंकार आपला निर्माण होतो. मी तुम्हाला एक गंमत सांगतो, नेहमी सांगत असतो, अहंकार ही एक जखम आहे. अहंकार ही माणसाला झालेली जखम आहे. नाही कळलं का तुम्हाला, सांगतो ना. आता ही सगळी माणसं इथे बसलेली आहेत. एखाद्याच्या पायाला जर गुडघ्याला कुठे लागलेलं असलं ना, तर ते येथून जातात ना माणसं, आता मधल्या रांगेतले असे बसलेले असं जातात. मग तो काय करतो, त्याला काळजीच असते असं करतो. मग दुसऱ्याचं काय तर नाही म्हटलं लागलंय. जखम जपतो तसा माणूस आपला अहंकार जपतो. त्या अहंकाराला कोणाचा धक्का लागू नये एवढा सुद्धा, कारण अहंकाराला जरा धक्का लागला की त्याची डपली निघाली. हे काय बोलतोय कळलं का, अहंकार आपल्यात असणं ही आपल्या चित्ताला मनाला झालेली जखम आहे. आणि ती इतकी जखम असते की जरा धक्का लागला की भळबळ 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 रक्त. म्हणून स्वच्छ जीवन, निर्दोष जीवन, पल्लव सडका असा तो मेखळा इतकी सुंदर. म्हणून याकरता म्हणतात निर्दोष येण्याकरता अफाट तैल बुद्धी लागते व तपही लागतं. बुद्धी तल्लक लागते आणि तपश्चर्या लागते. या दोन्हीची जोड असेल तर असे वाङ्मय निर्माण होतं. बुद्धीसुद्धा तल्लक पाहिजे बरं का, तप पाहिजे, सामर्थ्य पाहिजे बरं का. तप जर घडला नाही, आत्ताच आमच्या आतमध्ये चर्चा चालली होती, ब्रह्मदेव बावरून गेला हे कारण का, ब्रह्मयाचे वेद शंकासुरे नेले. चोरी झाली वेदाची, बावरून गेले, त्याला बावचळलं काय ते कळेना. मग चतुश्लोकी भागवत, हंसरूपी ब्रह्मा बरं का, परब्रह्मानी हंसरूपी जे आहे ते ब्रह्मदेवाला उपदेश केला. चतुश्लोकी भागवत 4 श्लोकात आणि 1 शब्द त्यातला महत्वाचा आहे, तप. तप तप तप, 1000 वर्षा तपश्चर्या केली तेव्हा तो ब्रह्मदेव झाला, तरी अंगातल्या खोडी गेल्या, तरी विकार गेले नाहीत, तरी विकारावर विजय मिळवला नाही. मी त्या पुराणातल्या कथा तुम्हाला सांगत नाही बरं का. ब्रह्मदेवा इतकी तर फजेती जगात कोणाची झाली नाही. ब्रह्मदेव का हे सगळे देव असेच, मी काही सांगत नाही आहे, काही नाही आहे. या एकच मला सांगायचं आहे, या सर्वांच्या पेक्षा तुम्ही जर वारकरी व्हाल तर या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ ठराल. ही कुठेही अतिशोक्ती नाही या बोलण्यामध्ये. यांना स्त्रीचा धरबळ नाही, यांना खाण्याचा धरबळ नाही, यांना पिण्याचा धरबळ नाही, कशाचाही नाही. एक एक देवाची जर चरित्र बघेल, तुम्ही भागवत वाचून बघा म्हणजे तुम्ही थक्क व्हाल. अरे तुम्ही वाटा, मग तुम्हाला वाटेल आपण नाही ते बरोबर आहे. म्हणून या सर्वापेक्षा आपले ज्ञानोबा तुकोबा हे देवांचे देव आहेत. बस अगदी पॉवरफुल. हे काही नाही, हे जर बघितलं तर तुम्ही तुम्हाला आश्चर्य वाटलेलं काय आहे.
ही काय मी काय वाचतोय? मी तर पुष्कळ काही काही गोष्टी वाचायला घेतात, बंद करून ठेवून दिल्या बाजूला. मला वाचावंच सुद्धा वाटलं नाही. का वाचावं असं वाटलं नाही? मला असं वाटलं हे वाचून आपली बुद्धी भरकटेल पण सुधारणार नाही. मी कशाकरता सांगतोय, वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचावी आणि संतांनी बरोबर नेमकी निवड त्याच्यात ज्याच्यात अध्यात्म ज्ञान सांगितलं. असं सांगत सांगत आता आपण पुढच्या ओळीला जाऊ. देखे षडदर्शने म्हणपेती तेची भुसांची आकृती म्हणून विसंवादे धरिती अयुधे हाती. आता हा गणपती परवाच मी 2-4 दिवसामागे सांगितला, 6 गणपती आहे. षडदर्शन, दर्शन म्हणजे 6 शास्त्र, वैशेषिक न्याय, सांख्य योग, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा अशी हे 6 शास्त्र पण 2 जोड्या, वैशेषिक न्याय, सांख्य योग, पूर्व मीमांसा, उत्तम मीमांसा, उत्तर मीमांसा, नामे हे षडदर्शन. मला आठवतं आम्ही लोणावळ्याला होतो. नीट ऐकायचं चांगल्या बुद्धीने, त्याचा किस काढत बसायचं नाही. तेव्हा आमचे अप्पा महाराज आम्ही लोणावळ्याला असताना ते कवल्यधामचे कुवल्यानंद महाराजांच्याकडे येत असत, अप्पा महाराजांच्याकडे. तेव्हा तिथले 2 संन्यासी महाराजांच्या प्रवचनाला रोज यायचे. मग एक दिवस तिकडे शुक्लशास्त्री म्हणून होते कवल्यधाम लोणावळा, आणि एक दिवस ते आले. मग अप्पा महाराजांची प्रवचन झाली. तरी व्यभिचार रहित चित्ते भक्ती योग माते सेवी तो गुणा ते जाळू शके. सुंदर प्रवचन झाली. आणि मग एक दिवस म्हणाले, शुक्लशास्त्री आमची इच्छा आहे आपल्याकडून षडदर्शन ऐकावी. आणि मला अजून आठवतं ती व्यक्ती अशी बुटकी गोरी पान आणि शास्त्री होते, पदवी घेतलेली बनारस युनिव्हर्सिटीची, संस्कृतचा पंडित. तो मला अजून आठवतो, साधारण लाईट येल्लो कलरचा कोट, काळी टोपी. आता अप्पा महाराज असे बसले, आम्ही बसलो आणि त्यांनी सुरुवात केली. अजून ते शब्द विसरलो नाही. ते म्हणाले, अप्पा महाराज तुमची ज्ञानेश्वरी आम्ही ऐकली, आता तुम्ही आम्हाला का पुन्हा हे सांगायला लावताय? कारण याच्यामध्ये शब्दाचं प्रदर्शन आहे, दर्शन ज्ञानेश्वरीत आहे. ही षडदर्शन सांगताना केलेली पहिली वाक्य त्यांची. म्हणून हे जे मी आत्ता सांगतोय ना तुम्हाला, हे वैशेषिक त्यावेळेला ऐकलेलं पाठ केलेलं आहे, म्हणजे काय इतकं काही तोंडात माझ्या बसलेलं नाही आहे. पण त्यावेळेला वैशेषिक न्याय सांख्य योग सुरुवात अशी केली, हे 6 आहेत पण प्रत्येकाच्या जोड्या आहेत. वैशेषिक न्याय ही एक जोडी, सांख्य योग ही एक जोडी, पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा ही जोडी. आणि एकच शब्द सांगितला, नुसतं शब्दाचं प्रदर्शन, शब्दाचा किस, पण दर्शन असेल तर ज्ञानेश्वरी. आणि असं आहे, जेव्हा शब्दाचं प्रदर्शन होतं, प्रदर्शनामधून अहंकार निर्माण होतो. मी मागे तुम्हाला सांगितलंय बघा, 2 शब्दावर कित्येक वेळा मी सुरुवात करत असतो प्रवचन. प्रदर्शन कसं बघतात माणसं माहिती आहे का? एक्झिबिशन असं बघत असतात. कुणी जर प्रदर्शनाला गेला आणि असा जर चालू लागला, माणसं म्हणेल, बघा की असं का चाललंय, प्रदर्शन आहे हे. माझं बोलणं कळलं का? प्रदर्शन आहे असं बघा की, आणि देवापुढे असा उभा राहिला तर अरे वाक ना. माझं बोलणं कळलं का? ताट उभं राहिल्याशिवाय प्रदर्शन बघता येत नाही आणि वाकल्याशिवाय दर्शन घेता येत. हे 2 शब्द लक्षात ठेवा, पुष्कळ झाले तुम्हाला आणि मला. प्रदर्शन कसं? आता हे हॉलचं बघायचं असेल तर असंच बघाव, काय सुंदर केला आहे. मागे एको होत होता, आता होत नाही. आता फार सुंदर वर्ष केले. एखादं सुंदर एक्झिबिशनमध्ये जेव्हा साड्यांच्या दुकानामध्ये बरं का ते ठेवलेले असतात ना पुतळे, एक मनुष्य असा बघू लागला, तो म्हणला, का त्या बाईचं दर्शन घेतोयस का? अरे म्हणला, नीट बघ की तिची साडी बघ, तुला बायकोला घ्यायची आहे ना, मग खाली काय बघतोयस? जरा नीट बघ की साडी कशी आहे ती. म्हणजे असंच बघायला पाहिजे. प्रदर्शन, प्रदर्शन शब्दाचा अर्थ परिच्छिन्नपणाने घेतलेलं दर्शन. अजून फोड, परिच्छिन्नपणाने घेतलेलं
दर्शन, इथे प्रदर्शन नाही दर्शन, शब्द कसा आहे म्हणून प्रदर्शन असं बघावं, आणि दर्शन घ्यायचं असेल तर वाकल्याशिवाय दर्शन होतच नाही, आणि वाकल्यानंतर आपली नजर इथे येते आपल्या हृदयावर जिथे परमसत्तेचं वास्तव्य आहे, तिथे तिथे दर्शन झालं की संपलं। म्हणून लक्षात ठेवा, इथे इतके भाग सांगितलेले आहेत की 10 वेळा सांगून सुद्धा माणसांच्या टाळक्या शिरत नाही, कारण पांडित्य आहे, चिकित्सा आहे, नाही का। एक सांगतो, भक्ती तत्वाबद्दल भागवत सांगताना श्रीकृष्ण भगवान उद्धवाला म्हणाले, बघा ऐका, जे वेदशास्त्रासी अगम्य, काय सांगताय तो भी ज्याच्याबद्दल मी सांगणार आहे, पण सांगण्यापूर्वी हे ऐका नीट, जे वेदशास्त्रासी अगम्य सकळ देवासी अतिदुर्गम, जेणे लुब्धे मी पुरुषोत्तम ते हे भक्ती प्रेम रहस्य। केवढं मोठं रहस्य आहे बघा, हे भक्ती प्रेम रहस्य हे सगळ्यापेक्षा वरचढ आहे, हे अभ्यासाने अवगत होईल। षड दर्शन एक महिनाभर जर थोडासा अभ्यास केला तुम्ही करू शकाल, पण भगवत प्रेम हे कृपेने प्रकट होतं ती सोपं नाही आहे, म्हणून हा सगळा अभ्यास आहे। आणि भक्ती प्रगट होणं, गणपती ऐकणं निराळं आणि गणपतीचं दर्शन घेणं निराळं। माझं बोलणं कळलं का? हो, गणपतीचं आध्यात्मिक निरूपण ऐकणं हा भाग निराळा झाला, आणि गणपतीचं मनोभावे दर्शन घेणं, हो, शास्त्र म्हणजे नुसती शब्दाची कुसरी आहे, ठीक आहे, शब्दाची जुळवाजुळ आहे, शब्दाचं सामर्थ्य आहे, माणसं ते ऐकून जेव्हा कळत नाही पुष्कळ तेव्हा म्हणतात काय प्रवचन झालं। मी म्हटलं हे करतोयस म्हणजे काय, म्हटलं करत काही नाही, काय कळलंच नाही, याच्याशिवाय दुसरं करतो काय। भक्तिप्रेम रहस्य, मागे एकदा गोष्ट सांगितली ती पण आता सांगतो, आज योगाने आली म्हणजे हे सगळं एकदा विषयाचा माझी भूमिका मांडली म्हणजे पुढचं आपण सांगूच। एक मागे दृष्टांत सांगितलं होतं तुम्हाला, मी सांगतोच, मी कुठेही सांगतोच, कारण मला आवडीचा दृष्टांत आहे तो, फार आवडतो मला, आणि त्याच्यातून लोकांना पुष्कळ समजतं, जे घेऊन जायला पाहिजे ते घेऊन जाता येतं। एक ख्रिश्चन लोकांचं चर्च होतं आपल्याकडे, तसं संस्कृत भाषा एक देववाणी म्हटलं जातं, तसं त्यांचं जे सगळं वाङ्मय आहे ते लॅटिन भाषेमध्ये आहे, म्हणजे बायबल हे लॅटिन भाषेत आहे, आणि लॅटिन येणारा हे सगळे धर्मगुरू। तसं बघा, आता प्राकृत येतं ते कुणालाही येतं, पण संस्कृत येणाऱ्याला एक माणसं मानतात की संस्कृत आहे, संस्कृतचा पंडित आहे, विद्वान आहे। आता सर्वांनाच कुठून येणार हो, नाही का, ते वेदाचे उदित अनुदित अगोदर तर उच्चारायला अधिकार नाही, नाही का। संस्कृत वाङ्मय गीतेपासून सर्वसामान्य माणसापर्यंत पोचलं, गीता संस्कृतमध्ये जरी होती तरी ज्ञानेश्वर महाराजांनी ती मराठीमध्ये का केली, कारण ती सर्वांच्या करता आहे हा भगवंताचा उद्देश होता, बरोबर आहे ना। मग आता संस्कृत किती जणाला कळतं, काय कळतं, म्हणून जास्ती एखाद्याच्या घरी जा, कुठेही जाऊन बघा उद्या प्रयोग करून, म्हणजे इथल्या लोकात करू नका कारण त्यांना सांगितलेलं आहे आत्ता। दुसरीकडे जाऊन करा, त्याला सरळ म्हणा, जरा पाणी देता का, चटकन येईल तोयम, बघा काय मिळतं आहे। ती बाई म्हणेल ते तुमचं मैत्र आले ते तोयम तोयम कळतं आहे ते काय, बघा ते काय पाहिजे ते त्याला। तर म्हणलं अरे मित्र तू असं काय करतोय तोयम तोयम तोयम, पाणी म्हण की, माझं बोलणं कळलं का। शेवटी काहीही शब्द वापरा, तत्व तेच आहे ना। एक तोयम म्हणाला, एक पाणी म्हणाला, एक वॉटर म्हणाला, एक निळू म्हणाला, एक निरू म्हणाला, एक सायंटिस्ट होता म्हणाला, त्याची बायकोही सायंटिस्ट होती, म्हणला जस्ट गेस गेट मी H2O। दुसरा म्हणला अरे रे असं काय बोलतोय H2O, म्हणला तुम्हाला माहिती नाही हे आम्ही फॉर्म्युल्यामध्ये बोलतोय। माझं म्हणणं कळलं का,
दोन पार्ट हायड्रोजन एक पार्ट ऑक्सिजन ना में पाणी ठीक आहे. मग इतक्या नावाने एक म्हणाला ओहो पवित्र गंगा जल. मन मंदिरा गजर भक्तीचा.